अतिरेक्यांनी हमासच्या इस्रायलच्या लोकांची कत्तल केली, त्यांना बंधक बनवलं, त्याचा धिक्कार आम्ही सगळ्यांनीच केला. पण त्यानंतर इस्रायलने केलेलं युद्ध, त्यात विशेष करून इस्पितळावर झालेले हल्ले, हे युद्ध नियमात बसत नाहीत. हे युद्ध नियमात बसत नाहीत. अनेक लहान नवजात शिशू अर्भक यांचा मृत्यू त्यात झाला. त्यांना दूध पाणी यांचं पुरवठा थांबला. मुलं तडफडत असल्याची छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावरती मी त्याच्यावर एक टिप्पणी व्यक्त केली. त्याच्यामुळे इस्रायलच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांच्या भावना दुखवण्याची माझी काही हेतू नाही. इस्रायलच्या संदर्भात जी भारताची भूमिका पंडित नेहरूंच्या काळापासून आहे, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत, तीच आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. युद्ध हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे. या देशामध्ये, जगामध्ये कुठे युद्ध होऊ नये या मताच्या आम्ही आहोत. बघा, हिटलरचा संदर्भ मी दिला, पण नंतर तो हिटलरचा संदर्भ काढून दिला. किंबहुना त्यानंतर दैनिक सामनामध्ये जे माझा एक लेख आहे, त्यात मी लिहिलंय, हिटलर हा हिंदुस्थानचा सगळ्यात मोठा शत्रू होता. महात्मा गांधींना गोळ्या घाला, हिटलरचं वक्तव्य होतं. त्याच्यामुळे हिटलरचं गुणगान कोणी करू नये, हे मी त्या स्पष्ट म्हटलेलं आहे. धन्यवाद. ऐसा कौन बोल रहा है? मोदी जी बोल रहे. अभी मोदी जी बोले है, अब मोदी जी का जादू कहाँ कहाँ चलता हम देख लेंगे. अशोक गहलोत तो प्रोफेशनल जादूगर है ना, इज प्रोफेशनल मैजिशियन. हाँ, वो जादू से कुछ भी गायब कर सकते हैं और कुछ भी अपने हैट से निकाल सकते हैं, ऐसा जादूगर है. राजस्थान में भारतीय जनता पार्टी का अगर आप स्थिति देखें तो अशोक गहलोत जीत रहे. मला माहिती, मला माहिती, त्याच्याशी आमच्या शिवसेनेचा काय संबंध नाही.